सातारा तालुक्यामध्ये 23/5/2022 रोजी जो छेनाटेचा प्रकार घडला तो अगदी निंदनीय आहे आणि त्या ठिकाणी दिनेश बटावले त्यांना मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भास्कर कारे आणि त्यांचे सर्व सहकारी अशा जो आरोप आहे त्या आरोपामुळे भास्कर कारेसह आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आम्ही हकालपट्टी करतो आणि हा जो प्रकार झाला हा निंदनीय आहे। अशा माणसाला पक्षामध्ये आमच्या थारा नाही आणि याच्यापुढे जाऊन पोलिसांनी जे आम्ही पत्र राष्ट्रवादी पक्षाकडून जो दिलं आहे त्याप्रमाणे कारवाई करून जे आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हावी आणि जे भटावले जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय मिळावा अशी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्याप्रमाणे व्हावं असं आम्हाला वाटतं। आता 7वा ते 8वा दिवस आहे, अजून आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडत नाही आहेत, तर तुमचं पोलिसांबद्दलचं कोणत्या प्रकारचं म्हणणं आहे? नाही, पोलिसांनी ती कारवाई करायला पाहिजे। आम्ही प्रत्येक वेळेला भेटतो, आमचे सहकारी बोलतात, पोलीस बोलतात, आमची कारवाई सुरू आहे। तरी पुन्हा आम्हाला पोलिसांना विनंती करायची तुम्ही लवकरात लवकर करून आरोपींना पकडावं। पण उशीर फार झाला असं वाटत नाही, 8 दिवस उशीर झाला। नाही, तसं पाहिलं तर लगेच पकडायला पाहिजे, तर पोलीस का पकडत नाही? तर पुन्हा सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती सांगितलं की पोलिसांनी करावे, आम्हाला बोलतात की आमचा तपास चालू आहे, तर त्यांनी तपास चालू करावा आणि जे आरोपी आहेत त्यांना पकडावं। तपास उशिरा होता म्हणून तुम्ही काय अलिबाग किंवा एसपी ऑफिस किंवा डीवायएसपी साहेबांशी काय संपर्क साधला? तपास होतोय म्हणून आदरणीय आम्ही मंत्री मोदींनी सुद्धा इथे भेट दिलं आणि मंत्र्यांनी डीएसपीना वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिल्या की लवकरात लवकर हे पकडायला पाहिजे म्हणून मंत्री मोदी आमदार आमचे सगळे लोक त्यासाठी पोलिसांचा तपास करावा अशी सगळ्यांना। मग गावकऱ्यांच्या बाजूने तुमचा कुठला हे राहील की जर का उशीर अजून होत असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचे त्याच्यावरती कारवाईची मागणी करणार? आम्ही सगळे गावकऱ्यांसोबत, गावकरी हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे आहेत आणि ते कार्यकर्ता सुद्धा तो होता, त्याच्यामुळे जिथं गावकरी असतील तिथं आम्ही सगळे म्हणजे आणखीन उशीर होत गेला तर तुम्ही पोलीस यंत्रणेसाठी आता आदरणीय साहेबांनी पण सांगितलं त्यामुळे आता आरोपीला पकडतील असं मला वाटतं। भास्कर कारे राष्ट्रवादी का काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून उशीर नाही ना होत? नाही नाही, राष्ट्रवादी पक्ष कुठल्या जो पक्षाचा असेल मी स्वतः असलो तरी मला सुद्धा पाठीची घालायला नको आणि घालणार नाही असा पक्ष आमचा प्रामाणिकपणे पक्ष आहे।